हॅलो गाईज वेलकम टू इपेड़ी एज्युकेशनल गाईज एन टी जी सी नेट किंवा एम एस सेट हे दोनही एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर किंवा दोन्ही पैकी कुठलाही एक एक्झाम क्वालिफाय एक एक झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी किती भेटू शकते या संदर्भात डिस्कशन करणारा व्हिडिओ हो, मी काल अपलोड केला होता त्यामध्ये सांगितले होते की तुमची स्टार्टिंग सॅलरी ही सहा हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत असू शकते डिपेंड अपॉन युअर जॉब लोकेशन म्हणजेच तुम्ही जॉब कुठे करताय यावरती सॅलरी डिपेंड असेल तर काहीच तरी विद्यार्थी नेट सेट का करतायत म्हणजे विद्यार्थ्यांना सहा हजारापासून देखील सॅलरी भेटू शकते तरी नेट सेटला इतकी कॉम्पिटिशन का तर या संदर्भात काही पाच कारणं आहेत ते पाच कारणं मी या लेसनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर काहीच आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तरी हे बघायच मी आत्ता जे कारण सांगणार आहे ते रिएलिटीवर बेस आहे कुठलंही माझं पर्सनल ओपिनियन यामध्ये नाहीये तर फर्स्ट लिहिपा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आहे ठीक आहे इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला जर त्याचं गाव असेल किंवा ती एखादी सिटी असेल ती अनडेव्हलप आहे तिथलं जे लोकेशन आहे ते सोडायचं नसेल तर त्याला जॉब हा कमी पगारावर खर्च करावं लागणार आहे म्हणजे बेसिकली तुमचं शिक्षण काय आहे हे महत्वाचं नसतं तुम्ही जॉबसाठी कुठे केलात हे खूप महत्वाचं आहे आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर खूप चांगल्या पगाराचा जॉब भेटतो असं म्हणतात पण तुम्ही जर लोकेशन सोडलं तर म्हणजे तुम्हाला जिथं पगार चांगला भेटेल त्या लोकेशनला तुम्ही गेले तर डेफिनेटली तुम्हाला पगार चांगला भेटू शकतो सेम ॲप्लिकेबल नेट आणि सेटला आहे नेट सेट झाल्यानंतर जर तुम्ही जिथं पगार जास्त भेटेल तिथं गेले तर तुम्हाला डेफिनेटली चांगला पगार भेटल म्हणजेच एखाद्या डेव्हलप सिटीमध्ये गेले आणि तिथे एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला डेफिनेटली चांगला पगार भेटेल जर तुम्हाला सहा सात हजार पगारच जॉब करायचं असेल तर एखाद्या कुठल्याही एखाद्या गावामध्ये जा गावामध्ये एखाद्या कॉलेज असेल त्या गावामध्ये कॉलेजमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला हा पगार सहा सात हजारच भेटणार आहे पगार कमी का असतो ते देखील सांगतो ते कॉलेज बेसिकली नॉन मध्ये असतात आणि नॉन ग्रँड मधील कॉलेजला स्वतःचा खर्च स्वतःच करावा लागतो त्यांना युनिव्हर्सिटीकडून खर्चासाठी खूप कमी पैसे येतात त्यामुळे ते, ते पगार देखील खूप कमी देतात ठीक आहे तरी त्याचं रिझन असतं म्हणजेच थोडक्यामध्ये सांगायचं असं की जिथं जास्त पगार भेटेल तिथं तुमची जाण्याची तयारी असेल नीट सेट झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला चांगला पगार भेटू शकतो ठीक आहे तरी पा मी आज पाच कारणं सांगणार आहे की त्यामुळे विद्यार्थी नेट सेट करतात की कॉम्पिटिशन असून देखील तर त्यातलं फर्स्ट कारण आहे हा जॉब जो आहे नेट सेट झाल्यानंतरचा प्रोफेसर पदाचा जॉब तो सर्वात रिस्पेक्टेड जॉब आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कलेक्टर झाला किंवा कुठल्याही एखाद्या मोठ्या पोस्टला गेले गव्हर्मेंटच्या त्या ठिकाणी तुमचा एखादा बॉस असतो म्हणजे एखादा पॉलिटिकल नेता असतो तो तुम्हाला इन फॅक्ट शिवाय देखील देतो ठीक आहे ही रिएलिटी तुम्ही कुठल्याही पोस्टला जा तिथे सिनियर बॉस तुम्हाला शिवी देखील देऊ शकतो ही रिएलिटी पण तुम्ही प्रोफेसर झाल्यानंतर तुम्हाला कोणी शिवी देणं तर सोडा तुमच्यासोबत मोठ्या आवाजात देखील कोणी बोलत नाही कारण खूप रिस्पेक्ट हे प्रोफेसर पदाला आहे ठीक आहे हा सर्वात मोठा एक ॲडव्हान्टेज आहे पेमेंट थोडंसं कमी असलं तरी मन आपलं काय राहतं पॉझिटिव्ह राहतं कारण खूप रिस्पेक्ट ह्या पदाला दिली जाते ही फर्स्ट त्याचं बाब आहे सेकंड नेट सेट झाल्यानंतर जो जॉब भेटतो तो असतो प्रोफेसर पदाचा आणि प्रोफेसर पदाच्या जॉबला म्हणजे बेसिकली डायरेक्टली असिस्टंट प्रोफेसर असतात नंतर प्रोफेसर असतो ठीक आहे असोसिएट नंतर प्रोफेसर असतं तर असिस्टंट प्रोफेसरचा जो जॉब भेटतो त्याचा टाईम बेसिकला असतो मॅक्झिमम पाच तासाचा म्हणजे नव्वद टक्के कॉलेज पाच तासच काय करतात जॉब अलाउड करतात आता हा जॉब पाच तासच असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजचा जॉब आठ ते एक आहे ठीक आहे पाच तास यानंतर तुम्ही दुसराही जॉब करू शकता किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस वगैरे असेल तो देखील करू शकता तर एक त्याचं ॲडव्हान्टेज असतं सर्वात कमी टायमिंगचा जॉब हा नीट सेल झाल्यानंतर कॉलेजचा असतो लेक्चरचा जॉब असतो तर तो सर्वात कमी टाईमचा असतो ठीक आहे कारण अदर तुम्ही जॉब पाहिले तर आठ तास किंवा बारा तासाचे जॉब असतात म्हणजे आय टी सेक्टरला बारा तास किंवा आठ तासाचा जॉब असतो किंवा इंडस्ट्रीमध्ये कुठलेही गेले तर मिनिमम गे तुम्हाला आठ तासाचा जॉब असतो ठीक आहे तर एक ॲडव्हान्टेज आहे की पाच तासाचा जॉब असतो सेकंड तर तुम्ही नेट सेट झाल्यानंतर तुम्हाला व्हिजिटिंग लेक्चरला देखील ले बोलवू शकतात अनेक कॉलेज म्हणजे तुम्ही एखाद्या कॉलेजला जॉब करत असताना त्या कॉलेजचं पेमेंट देखील घेऊ शकता आणि इन दुसरीकडून देखील तुम्ही पैसे कमवू शकता म्हणजे व्हिजिटिंग लेक्चरचा असा होतो असा अर्थ असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक कॉलेजमध्ये एखादा विषय शिकवण्यासाठी टीचर नाही आहे त्यावेळेस तुमच्या अपॉइंटमेंट तिथे केली जाऊ शकते आणि तिथे लेक्चर बेसिसवर पेमेंट देतात ते पेमेंट खूप जास्त असतं म्हणजे पाचशे रुपये लेक्चर किंवा दोनशे रुपये लेक्चरच्या पुढेच असते मिनिमम दोनशेच्या पुढेच असतं कुठल्याही कॉलेजला ग्रँड टेबलला नॉन ग्रँड टेबलला दोनशेच्या पुढं ॲज अ व्हिजिटर म्हणून तुम्हाला बोलवतात म्हणजे एक लेक्चर घ्यायचं दोनशे रुपये तुम्हाला कमीत कमी भेटतात सायन्सचे लेक्चर असतील तर सातशे रुपये रेट आहे ठीक आहे आजचा सातशे रुपये एका लेक्चरचे भेटतात आणि हे जर तुम्ही दोन तीन महिने घेतले तर तुमचा इकडं पगार चांगल्या प्रकारे कवर होतो नेक्स्ट चौथं कारण असं आहे की तुम्ही नेट सेट झाल्यानंतर नॉन ग्रँड कॉलेजला तुम्ही जॉईन होता ठीक आहे डायरेक्टली काही कोणी ग्रँटेबल कॉलेजला जातं असं नाही ग्रँड टेबल कॉलेजला गेलं तरी डायरेक्टली ग्रँडमध्ये जाईल असं नाही आहे ठीक आहे तुम्हाला ॲज अ नॉन ग्रँड म्हणूनच जॉब करावं लागतो नॉन ग्रँड म्हणून जॉब करत असताना पाच तासाची ड्युटी संपल्यानंतर तुम्ही स्वतःचे कोचिंग क्लासेस देखील घेऊ शकता म्हणजे जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल कोचिंगसाठी तुम्हाला हवे आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोचिंग क्लासेस देखील सुरू करू शकता त्यामार्फत तुम्ही अर्निंग करू शकता सर्वात लास्टचं कारण असं आहे नेट सेज झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी नॉर्मल डेव्हलप सिटीमध्ये तुम्हाला तीस पर्यंत भेटू शकते आणि यामध्ये कंटिन्युअसली इम्प्रुव्हमेंट देखील असते तीस हजार जॉईन केलं म्हणजे तीस हजारच पेमेंट असेल असं नाही आहे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट देखील असतात परत प्रॅक्टिकल असेल किंवा सुपरविजन असेल किंवा कुठल्या आणखी एक्सटर्नल कुठल्याही गोष्टी असतील त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देखील भेटतात ठीक आहे आणि सर्वात लास्ट जी गोष्ट सांगायची झालंच तर नेट सेट झाल्यानंतर जो प्रोफेसर पदात जॉब करताना ना त्यामध्ये तुम्ही कमवलं थोडं तरी चालेल पण एक समाधान खूप मोठं असतं कारण तुमच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट होत असतं अनेक विद्यार्थी तुम्हाला चांगला चांगला फीडबॅक देतात तुमच्या टीचिंगबद्दल ते जे समाधान भेटतं त्यामुळं खूप असं लाईफ एक आपण म्हणू शकतो एन्जॉयबल जाते ठीक आहे ब्युटिफुल लाईफ होते कारण कसं असतं पैसाच सर्व काही आहे असं मानता येणार नाही एक माइंडला पण सॅटिस्फॅक्शन कुठेतरी भेटलं पाहिजे कारण तुम्ही अनेक हे बा प्रोफेसर पा किंवा अनेक तुमचे टीचर वगैरे हो असतील ते कमी पेमेंट असलं तरी आनंद दिसत असेल तुम्हाला कधी असं नाराज दिसणार नाही कधी असं म्हणजे काय त्यांचं माइंड फ्रेश असतं कारण का ते पद जे कसं आहे त्यामध्ये माणूस फ्रेशच राहतो ठीक आहे आणि लाईफमध्ये आपण जॉब करतो आहे असं वाटत नाही एक मुलांमध्ये आपण दरवेळेस राहतो त्यामुळे एक जॉब असं एन्जॉयबल होऊन जातो असं वाटत नाही की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी बँकेमध्ये लागला तर बँकेमध्ये लागल्यानंतर एक कंटिन्युअसली तेच तेच काम करून माणूस छोटी व्याय टाकतो पण आपल्याला लाईफ टाईम जर जॉब करायचा असेल तर प्रोफेसर पदाचा जॉब सर्वात बेस्ट जॉब आहे कारण अनेक गोष्टी असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉलेजचे ट्रिप जाणं ठीक आहे ह्या गोष्टी एन्जॉयबल करता येते तुम्हाला आयुष्यभर या गोष्टी लाईफमध्ये एन्जॉय करता येतात म्हणजे एक एन्जॉयमध्ये लाईफ जगायचं असेल तर प्रोफेसर पदाचा जॉब हा बेस्ट आहे मी पुन्हा सांगेल आणि या पदामध्ये पैसा नाही असा नाही आहे जर तुम्ही ग्रँड टेबलला गेले ना तर कलेक्टरपेक्षाही जास्त तुम्हाला पेमेंट भेटतं इनफॅक्ट जे आपले प्राईम मिनिस्टर आहे त्यांपेक्षाही तुम्हाला जास्त पेमेंट भेटतं कारण प्रोफेसर पदाचं पेमेंट जर फॉर एक्झाम्पल तुमचं चाळीस एच चाललं आहे आणि तुम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणून अपॉइंटमेंट असतं एखाद्या करा कॉलेजला तर ते कमीत कमी दोन लाख पंचवीस हजारच्या पुढे तुमचं पेमेंट असतं लक्षात ठेवा इतकं पेमेंट कुठल्याही पोस्टला भेटत नाही आणि तुमचं चाळीस एच चाललं आहे तुम्ही जर साठ एचपर्यंत तो जॉब केला तर ते आत्ताच्या घडीला म्हणजे आत्ताचं सिच्युएशन दोन हजार बावीस आहे ठीक आहे जे टीचर आहेत जे ग्रँटेबलला आहेत जर फॉर एक्झाम्पल ते दोन हजार चाळीसला किंवा दोन हजार पस्तीसला रिटायर होणार असतील तर त्यांचं पेमेंट हे पाच ते सहा लाख रुपये पर मंथ इतकं जाऊ शकतं इतकंही पेमेंट वाढतं इतकं पेमेंट कुठल्याही पोस्टचं वाढत नाही गव्हर्नमेंटचं लक्षात ठेवा यामध्ये इतकं जास्त पेमेंट आहे आणि सर्वात जास्त कमी देखील काम आहे म्हणजे पाच तासच काम आणि इतकं खूप असं पेमेंट असतं म्हणजे चुकून हुकून एखादा विद्यार्थी ग्रँटेबलला गेला तर त्याला इतकं जास्त पेमेंट देखील भेटू शकतं असे खूप ॲडव्हान्टेज आहे नेट सेट केल्यानंतर म्हणजे नेट सेट फक्त करणं आणि एकन जॉब करणं असं नाही आहे नीट सेट केल्यानंतर अनेक ऑपॉर्च्युनिटी देखील आहेत आणि एक सॅटिस्फॅक्शन असतं म्हणजे दुसऱ्या जॉब केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही वैताक्त तो माणूस जॉब करून करून ठीक आहे तसं नीट सेट झाल्यानंतर तुम्हाला असं कधी वाटणार नाही की आज कॉलेजला सुट्टी घ्यावा तुम्हाला कॉलेजला सुट्टी घेतल्यानंतर करमणार नाही असा एक जॉब आहे तो ठीक आहे तर ॲज युअर विश नीट सेट केल्यानंतर डेफिनेटली तुमचं लाईफ एन्जॉयच लि होईल असं नाही आहे नेट चेट चेट ने तो माला हा नेट सेटची चॅनल आहे किंवा माझी सबस्क्रायबर वाढवा म्हणून मी सांगतोय तर मला हा प्रोफेशनल जे आहे म्हणजे नेट सेट झाल्यानंतर ते खूप मला मनापासून हा जॉब आवडतो म्हणून मी हा करतो तुम्ही करू शकता ॲडव्हान्टेज खूप आहेत फक्त ते ॲडव्हान्टेज तुम्हाला घेता आलं पाहिजे तर काहीच आय होप या लेसनमुळे तुम्हाला थोडंसं तरी इम्प्रुव्हमेंट भेटला असेल मोटिवेशन भेटलं असेल लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच